हेलो स्टूडेंट्स, टुडे इज़ आवर टॉपिक नंबर 8, इंजीनियरिंग प्रॉपर्टीज ऑफ सीरियल्स, पल्सेस एंड ऑयल्स। नाउ इन पोस्ट हार्वेस्ट टेक्नोलॉजी इक्विपमेंट्स डिज़ाइन एंड ऑपरेशन ऑल मशीन शुड बी इनकॉर्पोरेट सर्टन क्वालिटीज। म्हणजे मशीन कुठली पण बनवत असताना, त्याचं डिझाईन बनवत असताना त्यामध्ये कुठले ग्रेन्स आहेत, म्हणजे आपण जी मशीन बनवतो इंजिनिअरिंगमध्ये, आता ॲग्रिकल्चर प्रोसेसिंगसाठी ज्या मशनरीज आहेत, इन दॅट मशनरी देर इज अ क्लीनर्स, आपल्याला काय काय करावं लागतं। पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काय, हार्वेस्टिंगनंतर ग्रेन्स हार्वेस्ट केल्यानंतर जे जे काही ऑपरेशन्स आहेत, मग त्यामध्ये ड्राइंग असेल, क्लीनिंग असेल, सेपरेशन असेल, नंतर त्याला प्रोसेसिंग केलं जात असेल, हस्क राईस असेल तर त्याचं आउटर हस्क रिमूव्ह करावं लागतं, गहू असेल तर त्याला आपण क्लीन करतो थ्रेशिंग नंतर, असे वेगवेगळे ऑपरेशन असतात। ऑल दॅट ऑपरेशन आफ्टर हार्वेस्टिंग इट इज कॉल्ड ॲज अ पोस्ट हार्वेस्ट ऑपरेशन्स। आणि फॉर दॅट देर इज अ नीड टू स्टडी द क्वालिटीज ऑफ द ग्रेन, बिकॉज ऑल द मशनरीज आर डिझाईन ॲज पर द क्वालिटी ऑफ द ग्रेन। देन फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रेन, म्हणजे एखादं आपण क्लीनर तयार केला, मग त्या क्लीनर तयार करताना जे काही क्लीनिंग करण्यासाठी जी स्क्रीन आहे, घरी आपण क्लीन करतो बघा, क्लीन करताना जी काही स्क्रीन आहे, म्हणजे गहू गाळायची असतील तर आपल्याकडे काय आहे, गाळणी आहे की नाही, ती चाळण, तर ते चाळण तिला काय म्हणायचं, स्क्रीन म्हणायचं। फॉर दॅट क्लीनिंग देर इज अ नेसेसिटी, आता सिलेक्ट करायची तुम्हाला क्लीनिंगसाठी स्क्रीन, तर आपण फॉर एक्झाम्पल फॉर क्लीनिंग ऑफ व्हीट देर इज अनादर वन स्क्रीन, फॉर क्लीनिंग ऑफ राईस देर इज अनादर वन स्क्रीन। म्हणजे त्या ग्रेनच्या साईज आणि शेपवरून आपण ठरवतो की त्या ग्रेनला कुठली स्क्रीन वापरायची, ज्याचे होल मोठे आहे मग ते ग्रेनसुद्धा मोठे असतील अशी स्क्रीन निवडू आपण। फॉर एक्झाम्पल जर ग्रेनची साईज छोटी असेल तर त्यासाठी आपण छोटे होल असलेली स्क्रीन निवडू। मीन्स म्हणजे फॉर दॅट, फॉर सिलेक्शन ऑफ दॅट स्क्रीन फॉर क्लीनिंग देर इज अ नेसेसिटी टू स्टडी द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ग्रेन, लाईक साईज, शेप, लेंथ, लाईक दॅट। आणि मग असे ग्रेन्स कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला समजल्याशिवाय आपल्याला मशीन डिझाईन करता येणार नाही वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी। दॅट्स वाय देर इज अ नेसेसिटी टू स्टडी द डिझाईन as well as physical characteristics of the grain, engineering properties of the grain. Okay, now it should perform the function design, it should perform the function for which it is designed. Its work should be done cleanly and the machine should be easily cleaned. म्हणजे जे काही आपल्याला काम करायचं आहे ते काम त्या मशीनने उत्कृष्टपणे केलं पाहिजे, परत त्या मशीनची स्वच्छता करणं, क्लीन करणंसुद्धा आपल्याला जमलं पाहिजे। द मशीन शुड बी ॲज सिम्पली डिझाईन ॲज पॉसिबल अँड ऑफ स्टर्डी कन्स्ट्रक्शन दॅट फ्यू रिपेअर्स आर नीडेड। जी काही मशीन आपण ग्रेन्ससाठी तयार करत आहोत वेगवेगळ्या ऑपरेशनसाठी, ती मशीनचं कन्स्ट्रक्शन करणं सोपं असलं पाहिजे, त्याचा रिपेअर अँड मेंटेनन्ससुद्धा काय असला पाहिजे, सोपा असला पाहिजे, आणि त्यासाठी आपल्याला सगळ्या ग्रेनच्या क्वालिटी स्टडी कराव्या लागतील। इट शुड बी इकॉनॉमिकल इन ऑपरेशन, आपल्याला परवडणारी स्वस्तामधली मशीन तयार करणं आपल्याला शक्य झालं पाहिजे। नाऊ फूड प्लांट इक्विपमेंट डिझाईन, ऑल मशीन्स पार्ट मस्ट बी डिझाईन फॉर क्विक डिसमँटलिंग अँड रिसेम्बलिंग, सम मिअरली बाय रिमूव्हिंग अँड रिप्लेसिंग अ नट ऑर विंग स्क्रू बाय हँड। इट ऑल्सो बेस्ट टू कन्स्ट्रक्ट दिस पार्ट्स फॉर लाईट वेट मटेरियल सो दॅट दे कॅन बी इझिली हँडल्ड फॉर क्लिनिंग। जी काही मशीन आहे ती आपल्याला डिसमँटल म्हणजे सगळी ओपन करून ठेवता आली पाहिजे, परत त्याला आपल्याला जोडून परत त्याचं ऑपरेशन चालू करता आले पाहिजे, त्याचं वजन मशीनचं कमी असलं पाहिजे फॉर इझी क्लिनिंग। ऑल फूड कॉन्टॅक्ट सरफेस शुड बी इन्सर्ट स्मूथ, नॉन पोरस अँड नॉन ॲब्सॉर्बिंग, दे मस्ट विथस्टँड द ॲप्लिकेशन ऑफ केमिकल क्लीनर्स, सॅनिटायझर्स अँड पेस्टिसाईड, दे मस्ट बी इझिली क्लीन अँड रेडिली ॲसेसेबल फॉर इन्स्पेक्शन। ओपन सीम्स इन कुकिंग केटल्स
Mixer, blender, storage vats and filling machine must be eliminated. Surface of equipment in contact with food must be smooth and continuous. Rough spot and cervixes must be avoided. जो काही सरफेस फूडशी कॉन्टॅक्टमध्ये येणार असेल तो स्मूथ असला पाहिजे, जेणेकरून आपलं फूड जे काही असेल ते ब्रेक होणार नाही, त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी होणार नाही. ह्या सगळी दक्षता मशीन डिझाईन करताना केली जाते. नाऊ ऑल जंक्शन्स पर्टिक्युलरली पाईपलाईन्स अँड डक्ट्स मस्ट बी कर्व्ह्ड ऑर राऊंडेड. कुकिंग केटल्स, स्टोरेज टँक, होल्डिंग व्हॅट्स अँड सिमिलर युनिट मस्ट हॅव लाँग कर्व्ह्स ॲट द जंक्शन ऑफ द बॉटम अँड साईड वॉल्स इन्स्टेड ऑफ शार्प कॉर्नर. कुठेही शार्प कॉर्नर नको. ऑल मशीन पार्ट्स इन कॉन्टॅक्ट विथ फूड मस्ट बी असेसिबल फॉर हँड ब्रश क्लिनिंग अँड फॉर इन्स्पेक्शन. कुठलंही मशीन घेतलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या घरी जर एखादं कटर मशीन असेल किंवा स्लायसर डायसर असेल कटिंगसाठी, तर ते मशीन क्लीन करणं काय झालं पाहिजे, आपल्याला सोपं झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही तुम्हाला घरचं मशीनचं उदाहरण दिलं. तसंच जे मोठमोठे इंडस्ट्रीज असतात त्यामध्ये जे मशीन्स असतात ते सुद्धा क्लिनिंगला इझी असले पाहिजे. तिथं हँडब्रश क्लिनिंग किंवा आपल्याला त्याची पूर्ण मेंटेनन्स ठेवणं, क्लिनिंग करणं सोपं गेलं पाहिजे. डेड अँड एरियाज इन ऑल मशीन मस्ट बी एलिमिनेटेड. मेटल लाईक लीड, अँटीमोनी अँड कॅडमिनम मस्ट नॉट बी यूज फॉर फॅब्रिकेटिंग इक्विपमेंट. जे मेटल्स हे पॉइझनस आहेत, ज्या मेटल्स थोडं जरी प्रमाण आपल्या फूडमध्ये आलं तरी ते आपल्याला पॉइझनस ठरू शकतं, असला कुठल्याही मेटलपासून मशीन बनवलेलं नसावं. स्टफिंग बॉक्सेस ऑर ग्लँड इन विच फूड माइट्स ॲक्युमुलेट अँड डिकम्पोज शुड नॉट बी यूज्ड. नाऊ पाईप फिटिंग्स मस्ट हॅव सॅनिटरी थ्रेड्स अँड थ्रेडेड पार्ट्स मस्ट बी असेसेबल फॉर क्लिनिंग. आता मोठमोठे इंडस्ट्रीज असतात त्यामध्ये सगळं काही ऑपरेशन्स हे काय होतात, विथ मशिनरीज होतात. फॉर एक्झाम्पल इफ देअर इज अ फूड फॅक्टरी, फूड फॅक्टरी म्हणून एक चॅनल आहे बघा, तुम्ही बघा टी व्हीवर सुद्धा, तुम्ही त्यात जर बघितलं तर सगळे काही ऑपरेशन्स आपल्याला फूडच्या संदर्भात दिसतात आणि सगळं काही ॲटोमॅटिक होत असतं. पण हे ॲटोमॅटिक होत असताना त्याचं क्लिनिंग करणं ते सगळं गरजेचं असतं. मग त्या पाईप फिटिंग्स असतील, सॅनिटरी थ्रेड्स पाहिजे तिथं, हे सगळं काही आपल्याला क्लीन करणं सोपं गेलं पाहिजे, इन्स्पेक्शन करणं सोपं गेलं पाहिजे. त्या संदर्भात इथे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. Now, main point in our syllabus, it is why our physical characteristics are important. Physical characteristics are important for optimize aeration or drying processes, affect grain flow properties. आता जे काही ड्रायर्स असतात त्या ड्रायर्समध्ये काही ड्रायर्स असे आहेत की ते स्टेशनरी आहे, काही ड्रायर्स असे आहेत की ज्यामध्ये ग्रेन्स फ्री फ्लोईंग आहे. आता ग्रेन्ससाठी आपण जो ड्रायर वापरणार आहोत, तयार करणार आहोत, तोच ड्रायर आपल्याला फूड आणि व्हेजिटेबल्ससाठी वापरता येणार नाही. कारण फूड आणि व्हेजिटेबल्स जर ड्राय करायचे झाले तर त्याला वेगळी प्रोसेस पाहिजे. कारण प्रॉडक्ट हँडलिंग कसं आहे, ग्रेन असेल तर त्याला कसंही आपण टाकलं, फ्री फ्लो टाका कसंही टाका, ग्रेन ब्रेकेज होणार नाही. पण फ्रूट्स आणि व्हेजिटेबल जर घेतलं तर त्याचं ब्रेकेज होऊ शकतं. त्यासाठी आपल्याला सगळ्या ग्रेनच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ह्या माहिती करणं गरजेचं असतं. कॅन कॅल्क्युलेट थर्मल कंडक्टिव्हिटी, डिफ्युजिव्हिटी, सरफेस अँड व्हॉल्यूम हीट ट्रान्सफर कोएफिशिएंट, बल्क डेन्सिटी, रेझिस्टन्स टू एअर फ्लो, इंटरनल फ्रिक्शन अँड ब्रेकेज. ईच ऑफ दीज आर डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली रिलेटेड टू द इकॉनॉमिक्स. वन बाय वन वी विल सी डिफरंट प्रॉपर्टीज. फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज शेप अँड साईज ऑफ द ग्रेन ऑर फूड, अँड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट वन प्रॉपर्टी व्हाईल डिझायनिंग द मशीन. कुठलंही मशीन आपल्याला डिझाईन करायचं आहे, फॉर एक्झाम्पल द मशीन इज अ एअर स्क्रीन क्लीनर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ ग्रेडर टू क्लीन द ग्रेन. व्हाईल डिझायनिंग दॅट मशीन
there is a need to study the size and shape of the grain, because for designing different screen and the size of the holes of the screen, we must know the shape and size of the grain. Means this property is most important while designing the cleaners, separators, graders, etc. Shape of the grain is connected with geometrical form of the grain. Size of the grain refers to the characteristics of the object, which in turn determine how much space is occupied, and within limit can be described in terms of the length, width and thickness. The shape and size together with other characteristics of the grain is important in the design of the seed grader. This factor determines the pre-plowing or breaching tendencies of the seed mass, and therefore determine the suitable handling and feeding equipment. Sphericity and equivalent diameter are also used to describe the shape and size respectively for the grains. Now this is the diagram of the wheat, how it is designed, longitudinal view of the wheat kernel, like that there are different properties of the grain. Now sphericity, it is defined as the ratio of surface area of the sphere having the same volume as that of the grain to the surface area of the grain can be calculated from the axial dimension of the grain as follows. Sphericity equal to LBT. What is sphericity? LBT, 1/3 of the L. It is sphericity. This is the formula to find out the sphericity of the grain. The sphericity of fruits can be calculated by using the following formula. What is that formula? Sphericity equal to ABC, 1/3 of the A. Okay, where A is what? For example, we will take the potato. This is irregular of shape. Then this is the major diameter. Major diameter means this one is the outer diameter of this potato. It is A. And what is B? B, it is the intermediate diameter of the grain. What is B? This is the intermediate diameter of the grain. Then minor diameter. C is the minor diameter. The geometrical mean diameter, GMD, can be calculated. And then what do you mean that? We will take the mean, A plus B plus C divided by 3, because it is an irregular shape. That's why we will take the maximum diameter, outer diameter, minimum diameter, A, B, C, and we will take the average of it, and it is called as a GMD. GMD means what? Geometrical mean diameter, and we will take the average of that all surfaces and take the geometrical mean diameter. Okay, to calculate the sphericity. Then porosity. Properties such as bulk density, true density and porosity of the grain are useful in design of various separating, handling, sorting and drying system. Resistance of bulk grain to air flow is a function of porosity and the kernel size. The porosity, it is defined as the percentage of white space in the bulk grain which is not occupied by the grain, and can be calculated as PT, PB, PT multiplied by 100. Now, shape. There are different types of shape. Round shape, oblate, oblong, conic, ovate, obovate, elliptical, turncrate, regular, irregular. These are different shapes of the grains. Now, coefficient of friction.
coefficient of friction, the friction properties of granular materials are important in designing of storage bin. मोठमोठे स्टोरेज बीन्स आपण डिझाईन करतो घरी बघा, तुमचे ग्रेन स्टोअर करण्यासाठी जी काही बीन आहे ती सुद्धा डिझाईन केलेली असते ॲज पर द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. व्हॉट प्रॉपर्टी इज नीडेड टू डिझाईन द स्टोरेज बीन्स? कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. द फ्रिक्शन प्रॉपर्टीज ऑफ ग्रॅन्युलर मटेरियल आर इम्पॉर्टंट इन डिझायनिंग ऑफ स्टोरेज बीन. हॉपर्स, चूट्स, न्यूमॅटिक कन्व्हेइंग सिस्टीम, स्क्रूज, थ्रेशर्स अँड कन्व्हेयर्स, फॉरेज हार्वेस्टर्स एक्सेट्रा. द रेशो बिटवीन फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ अँड नॉर्मल अँड द फोर्स नॉर्मल टू द सर्फेस कॉन्टॅक्ट कॅपिटल एन. 35 इज नोन ॲज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. Where, what is the formula to calculate the coefficient of friction? Mu equal to F N. Where F is the frictional force, means amount of total weight added plus suspended pan. It is F, total force. And N is the normal load, weight of the material plus weight of the circular leading. Means what is the formula? Coefficient of friction equal to Fn. Now this one is a diagram of angle of repose. When we will throw the grains from 1 meter height, we will throw that grain and it will make this heap, and the diameter of this with horizontal, it is called as an angle of repose, and this angle of repose varies with the shape of the grain, shape and size of the grain. Now angle of repose, it is influenced by frictional forces generated by the grain flowing against itself, distribution of weight throughout the grain masses, moisture content of the grain. आपण grain वरून खाली टाकले की त्यामध्ये काय असेल, त्याचं वजन किती आहे, मॉइश्चर कंटेंट किती आहे ग्रेनचं, फ्रिक्शनल फोर्सेस किती आहे, कारण आपण वरतून ते 1 meter हाईटवरून ग्रेन असे टाकल्यावर त्याचा एक हिप तयार होतो. हिप तयार झाल्यावर त्याने जी साईज ऑक्युपाईड केलेली आहे, जो अँगल ऑक्युपाईड केलेला आहे, हे सगळं त्या ग्रेनच्या साईज, शेप, वेट आणि मॉइश्चर कंटेंटवर डिपेंड राहतं. Now angle of repose, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल define. All these properties are asked in examination for definition or fill in the blanks. Definition and filling the blanks साठी तुम्हाला विचारलं जातं. Angle of repose means what? Define angle of repose. The flowing capacity of different grains are different. It is characterized by the angle of natural slope. The angle of repose is the angle between the base and the, it is the angle between the base and slope of the cone. Okay, see this angle. It is the angle between the slope and the base. Okay. Then we define angle of repose. The flowing capacities of different grains are different. It is characterized by the angle of natural slope. The angle of repose is the angle between the base and the slope of the cone formed on a pre-vertical fall of the grain mass to the horizontal plane. Then there are the thermal properties of the grain. Thermal properties, the raw food are subjected to various types of thermal treatment. आपण जे काही फूड असतो त्याला थर्मल ट्रीटमेंट देतो. फॉर एक्झाम्पल इन ड्राइंग, ड्राइंग करताना आपण त्याला थर्मल ट्रीटमेंट देतो आहे, पण ड्राइंग करताना त्या ग्रेनची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी व्हायला नको याची आपण काळजी घेणार आहोत. किंवा फूड आहे, ते फूड तुम्ही जाम करता, जेली करता फ्रूट्सपासून, ते जाम जेली करताना सुद्धा त्या थर्मल प्रॉपर्टीज ग्रेनच्या लक्षात घेणं गरजेचं असतं. किती डिग्रीला हिटिंग करायचं, कितीला नाही करायचं, जेणेकरून ऑल थर्म न्यूट्रियंट क्वालिटी शुड बी मेंटेन्ड. द रॉ फूड आर सब्जेक्टेड टू व्हॅरियस थर्मल ट्रीटमेंट, नेमली हीटिंग, कूलिंग, ड्राइंग, फ्रीझिंग एक्सेट्रा फॉर प्रोसेसिंग.
The change of temperature depends on thermal properties of the product. Therefore, knowledge of thermal properties, namely specific heat, thermal conductivity, thermal diffusivity, is essential for the design of different thermal equipment and for solving various problems on heat transfer operation. ग्रेनच्या ह्या कुठल्या कुठल्या थर्मल प्रॉपर्टीज आहे मग? स्पेसिफिक हीट ही थर्मल प्रॉपर्टी आपल्याला माहीत पाहिजे. थर्मल कंडक्टिव्हिटी, थर्मल डिफ्युसिव्हिटी, इट शुड बी नोन व्हाईल डिझाइनिंग. देन स्पेसिफिक हीट मीन्स व्हॉट? स्पेसिफिक हीट ऑफ अ सबस्टन्स इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास बाय 1 degree centigrade. एक कुठल्याही प्रॉडक्टचं एका डिग्री सेंटीग्रेडने टेम्परेचर वाढवण्यासाठी आपल्याला हीट किती लागेल त्यालाच काय म्हणायचं? स्पेसिफिक हीट. फॉर एक्झाम्पल, पाणी घेतलं तुम्ही, वॉटर घेतलं, तर वॉटरचं टेम्परेचर जे नॉर्मल टेम्परेचर आहे रूम टेम्परेचरला, त्यापेक्षा तुम्हाला 1 degree centigrade वाढवायचं आहे तर तुम्हाला किती हीट द्यावी लागेल? मग ती हीट म्हणजे काय? तर स्पेसिफिक हीट. इन मॅथमॅटिकल फॉर्म स्पेसिफिक हीट सी पी इज रिटन ॲज सी पी इक्वल टू क्यू, सी पी इक्वल टू क्यू अपॉन एम डी टी, व्हेअर क्यू इज द अमाऊंट ऑफ हीट, एम इज द मास ऑफ द मटेरियल अँड डी टी इज द चेंज इन टेम्परेचर. चेंज इन टेम्परेचर मीन्स इनिशियल टेम्परेचर अँड मायनस फायनल टेम्परेचर, इट इज कॉल्ड ॲज अ चेंज इन टेम्परेचर. देन थर्मल कंडक्टिव्हिटी मीन्स वॉट? थर्मल कंडक्टिव्हिटी इट इज डिफाइंड ॲज द अमाऊंट ऑफ हीट फ्लो थ्रू युनिट थिकनेस ऑफ मटेरियल. इट इज डिफाइंड ॲज अमाऊंट ऑफ हीट फ्लो थ्रू युनिट थिकनेस ऑफ मटेरियल ओव्हर अँड युनिट एरिया पर युनिट टाइम फॉर युनिट टेम्परेचर डिफरन्स. यू नो दॅट थर्मल कंडक्टिव्हिटी इट व्हॅरीज विथ द थिकनेस. तुम्ही घरी एक भांडं घेतलं, फॉर एक्झाम्पल द बेस ऑफ दिस इट इज थिक अँड द बेस ऑफ दिस इट इज थिन. दिस वन इज थिन अँड दिस वन इज थिक. द बेस इज थिक अँड वी आर गिविंग हीट, सेम हीट. देन विच पॉट इट becomes hotter or whatever, for example there is a water in both pots and we are giving the same heat to the both pots, then which one is boiled first? This one, because the base of this it is thinner and the base of this is a thicker. Means thermal conductivity varies with the thickness. Thermal conductivity is defined as the amount of heat flow through unit thickness of the material over an unit area per unit time for unit temperature difference. Now aerodynamic and hydrodynamic properties in handling. Aerodynamic properties aapala ka lagel? For example, we are doing winnowing operation. Winnowing manje apan winnowing karat astana we are throwing the grains from some height and here there is a fan and that fan it will blow away the whatever the dust particle, foreign materials in the grain, it will move away due to this air. That's why for studying there for cleaning operation or winnowing operation we must study the aerodynamic properties of the grain. In handling and processing of agricultural product, often air or water is used as a carrier for transport or for separating the desirable product from unwanted material. The pneumatic separation and conveying has been in use in agriculture machinery and food processing equipment for many years. Use of water, however, as a carrier for more economical transport or less injury to such product as fruits and vegetables is a relatively new idea in the agriculture industry. In either case, fluid flow occurs around the solid and the problem involves the action of the forces exerted by the fluid on this solid. As the principle of this subject, known as the fluid mechanics,
या पूर्ण अभ्यास करण्याच्या स्टडीला जे काय म्हणतात फ्लुइड मेकॅनिक्स. तर फ्लुइड मेकॅनिक्समध्ये आपल्याला सगळ्या स्टडी करावा लागतो, त्या प्रॉपर्टी सॉलिड मटेरियलच्या, त्याच्या एरोडायनॅमिक प्रॉपर्टी, हायड्रोडायनॅमिक प्रॉपर्टी. फाइंड इन्क्रीजिंगली वाईड ॲप्लायन्सेस इन हँडलिंग अँड प्रोसेसिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स. इट बिकम नेसेसरी टू हॅव नॉलेज ऑफ दोज फिजिकल प्रॉपर्टीज विच अफेक्ट द एरो अँड हायड्रोडायनॅमिक बिहेवियर ऑफ ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट. नाऊ टर्मिनल व्हेलॉसिटी. इन एक्झामिनेशन देर इज अ क्वेश्चन, डिफाईन टर्मिनल व्हेलॉसिटी. नाऊ टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल मे बी डिफाईंड ॲज इक्वल टू द एअर व्हेलॉसिटी ॲट विच पार्टिकल्स रिमेन्स इन सस्पेंडेड स्टेट. आपण फॉर एक्झाम्पल दीज आर द स्क्रीन अँड दिस स्क्रीन हॅविंग द होल्स अँड वी आर पासिंग द एअर थ्रू दॅट होल अँड व्हेन द ग्रेन्स आर रिमेन सस्पेंडेड. सस्पेंडेड म्हणजे हवेमुळे ते ग्रेन काय होतील, वर उचलले जातील आणि तरंगतील. सस्पेंडेड म्हणजे काय, तरंगणे. ती व्हेलॉसिटी ज्या व्हेलॉसिटीने ग्रेन सस्पेंडेड होतात ती व्हेलॉसिटी. द टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल मे बी डिफाईंड ॲज ऑर इक्वल टू द एअर व्हेलॉसिटी ॲट विच पार्टिकल्स रिमेन्स इन सस्पेंडेड स्टेट इन अ व्हर्टिकल पाईप. इन द कंडिशन ऑफ फ्री फॉल द पर्टिक्युलर अटेन अ कॉन्स्टंट टर्मिनल व्हेलॉसिटी व्ही टी. द नेट ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन फोर्स एफजी. एफजी म्हणजे काय, नेट ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेटिंग फोर्स इक्वल टू द रेझिस्टिंग अपवर्ड ड्रॅग फोर्स एफ आर. थँक्यू.